नमस्कार, दिव्य मराठी बुलढाणा, 13 डिसेंबर 2023। दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा निवड चाचणी यशस्वी, प्रतिनिधी खामगाव। जिल्ह्यातील पहिल्या पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 10 डिसेंबर रोजी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदान येथे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने बुलढाणा जिल्हा व पॅराऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। स्पर्धेचे उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार दिलीप सानंदा, बाजार समिती सभापती सुभाष पोसोडे, माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई खाचणे, तेजेंद्र सिंग चव्हाण, विपिन गांधी, मनोज नगरनाईक, विनोद दिडवानिया, अंबादास निंबाळकर, रामदास सपळाकर, चंद्रकांत शिंदे, निलेश चोपडे, बाबूनाना दामोदर, रामेश्वर टेकाळे, अब्दुल्ला प्रसाद तोडकर, मुख्याधीपिका प्रवीणा शहा, तहसीलदार अतुल पाटोळे, शहराचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, गजानन लोखंडकार, अनुराधा सोळंकी, अलका चव्हाण, रंजना शेवाळे यांच्या उपस्थिती होती। यावेळी गोळाफेक, थाळीफेक, 100 मीटर धावणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या। त्यामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे प्रमाणपत्र व शिल्ड प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले, अनुप गवळी, संभाजीराव टाले, कुणाल देशपांडे यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना देण्यात आले। धन्यवाद। नमस्कार। महत्त्वाची माहिती। खामगाव येथे दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेल्या पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। त्यातील निवड व इच्छुक खेळाडूंनी राज्यस्तरावर खेळण्याकरिता आपली नावे बुलढाणा जिल्हा पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन बुलढाणा दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत संपर्क क्रमांक 8975043931 यांच्याशी साधावा। धन्यवाद।